हेलो गाइस, वेलकम टू माय ब्लॉग। तर ही आहे मालवण सिरीजचे पार्ट टू। तर इथे आम्ही गेलेलो डे टू मंदिरात। मंदिरानंतर आम्ही जो प्लॉट घेतला आहे गावाला तिथे गेलेलो। तर मस्त एन्जॉय करा व्हिडिओ। तर हे आहे गणपतीचं मंदिर, जे कणकवलीमध्ये स्थित आहे, फिरवण्याच्या पुढे। तर दाखवते दोन मंदिर, मार्बलचं आणि गणपतीचं आहे। बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालेलो आमच्या पुढच्या प्रवासाला, ते म्हणजे आमच्या प्लॉट जवळ, जे गावाला बाबांनी घेतला आहे। तर हे होतं विहिरीचं काम चाललेलं, पण आम्हाला काही कारणास्तव हे थांबवावं लागलं आणि तिथे बोरवेल आम्ही नंतर करून घ्यायचं तयारी करत होतो। आणि त्याच्यासाठी लागणार होती माणसं, साहित्य जे काही लागतात तिकडे, यंत्र ते मागवण्यात आलेले, जे ट्रक वगैरे असतात तर त्यांना यायला वेळ लागणार होता। त्यामुळे आम्ही गेलेलो लंच करायला कणकवलीच्या स्टेशनजवळच एक हॉटेल आहे, सह्याद्री हॉटेल। त्या हॉटेलमध्ये होतो प्रॉन्स थाली, सुरमई थाली, तुम्ही बघू शकता। खूप यमी जेवण, खूप अप्रतिम जेवण होतं। ते जेवल्यानंतर आम्ही रिटर्न आलो परत आमच्या प्लॉटजवळ। आणि प्लॉटपासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती ही एक नदी आहे, खूप सुंदर अशी नदी आहे। लोक इथे कपडे वगैरे धुवत होते बाजूला, पण आम्ही दुसऱ्या साईडने हे शूट घेतलं। आणि ह्याच्यानंतर मग आम्ही आमच्या परत प्लॉटवरती गेलेलो आणि तिथे सुरू होतं काम, ते म्हणजे पाणी शोधण्याचं, म्हणजे पाण्याचा जो शोध लावतात। तर असं गावी बोलवलं जातं किंवा मांडलं जातं की असं बोल, हे एक काका होते तर त्यांनी पाण्याचं, म्हणजे ते लोक सांगतात आपल्याला की किती फुटाच्या अंतरावरती पाणी लागेल किंवा कुठे झरा सापडू शकतो। गावाला अशा प्रकारचे मान्यता असते करून की पाणी शोध लावण्याचं जे असतं ते एक पर्टिक्युलर माणूस असतो, तो आपल्याला सांगतो। त्यांच्याकडे काही यंत्र असतात जे वापरली जातात। सायंटिफिकली वाटलं प्रत्यक्षात, माझंही हे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होतं बघणं तिकडे, त्यामुळे मी खूप आवर्जून हे शूट केलेलं। आणि तुम्ही बघू शकता ते काका आहे, त्यांच्या हातात एक पितळ्याचं यंत्र आहे। तर ते जेव्हा ते एकत्र पकडतात ना दोन्ही हातात, तेव्हा ते क्रॉस असं निर्माण होतं। तर ते क्रॉस ते स्वतःहून नाही करत आहेत, जेव्हा पाणी लागतं जमिनीखाली तेव्हा ते आपोआप क्रॉस होतं, तुम्ही बघू शकता। थोडं झूम करून पण घेतलेलं आहे। ते थोडं लांब पकडतात, पॅरेलल पोझिशनमध्ये पकडतात, पण जिथे पाणी असेल तिकडे ते क्रॉस होतो, म्हणजे ते काही अंतरावरती पाणी आहे काही फुटावरती। तर ते काकांनी प्रॉपर ते शोधून काढलेलं। आणि आम्हाला पण हे वाटत होतं की हे असं कसं असणं, कारण वी आर एज्युकेटेड पीपल ना, पण हे प्रत्यक्षात खरं असतं। पुढे बघालच तुम्ही, पुढे मी व्हिडिओही ॲड केला आहे कशाप्रकारे आम्हाला पाणी लागलं गेलं बोरवेलचं। अशा प्रकारे हे काकाने शोध लावलं आणि खूप खूप थँक्यू काका, तुमच्यामुळे बोरवेलचं काम खूप लवकर आणि पटकन झालं। 4 तास लागले तरी, आणि 4 तास पूर्ण फॅमिली आमची वेट करत होती। मी आणि आई तर आलेलो रिटर्न, कारण आम्हाला बनवायचं होतं चुलीवरचं चिकन, त्यामुळे आम्ही दोघी रिटर्न आलेलो, पण बाकीचे फॅमिली मेंबर्स तिकडेच होते काम होईपर्यंत। तर हे जेव्हा स्टार्ट झालेलं, हे बघा खोदण्याचं काम, हे मी प्रॉपर शूट करून घेतलेलं। आणि इथे आम्हाला पाणी लागलेलं, तुम्ही बघू शकता पाणी येत आहे बाहेर। त्याच्यानंतर आम्ही रिटर्न आलेलो काकांच्या घरी, जे तुम्ही पार्ट 1 सिरीजमध्ये बघितलं आहे मालवणच्या, त्याच काकांच्या घरी आलेलो पण। तर मंडळी पूर्णपणे घामाघूम झालेली आहे। आज आम्ही बनवत आहोत चिकनची रेसिपी, ती पण चुलीवरती। मालवणला आलं आणि चुलीवरती चिकन नाही खाल्लं असं कसं होऊ शकतं।
चला तर मग बघूया चिकनची रेसिपी। चुलीवरती टोप ठेवलेलं आहे आईने, कांदा टमाटो तेजपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। कांदा चांगला शिजवून घ्यायचा आपल्याला। आता मी जस्ट त्याच्यात हळद घातलेली आहे। सोलला पीठ छान लागलेलं आहे त्यामुळे कांदाही पटकन शिजत आहे आणि तुम्ही बघितलं असाल चांगलं पाणी सुटलेलं आहे। आणि हो गाईज, मी मीठही घातलेलं सांगायला विसरली, इतका धूर होतो आहे ते बघू शकता तुम्ही। डोळे अक्षरशः बंद होत आहेत आणि डोळ्यातून पाणी येत आहे, बट स्टील काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायचं असतं। चिकन करायला टोप खाली घेतलं आहे कारण आग बरीचशी जोरात पेट घेत आहे, सो खाली लागायला नको म्हणून हे खाली घेऊन टाकलेलं आहे चिकन। टोप खाली उतरून चिकन घातलं आहे। चिकन घातल्यावरती आपण झाकण लावून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे। चिकन शिजलं की आपण वाटण घालणार आहोत। भेटलं ना, वाटप ऍड केलं। अजून वाटप ऍड करणार आहोत। वाटप घालून छान हलवून घेतलेलं आहे। आता परत एकदा वाटप वगैरे सगळं शिजलं की तुम्हाला दाखवते चुलीवरचं चिकन। तर इथे चिकन बघू शकता तुम्ही छान असं शिजलेलं आणि खूप सुंदर झालेलं, चुलीवरची चवच वेगळी असते। अशा प्रकारे चिकन रेडी होतं। हे आहे डे 3। तर इथे आम्ही गेलो होतो सातेरी देवीच्या मंदिरात, जिथे निळ नावाचा एक वर्षातून एकदा कार्यक्रम असतो किंवा आपण बोलू शकतो एक जत्रासारखं असतं, ते सेलिब्रेशन असतं। तर त्यानिमित्ताने मी पण फर्स्ट टाईम गेलेली सातेरी देवीच्या मंदिरात लग्नानंतर। आणि मूळ जाण्यामागचं कारण गावचं हेच होतं की आम्ही गावी गेलो नव्हतो कोरोनामुळे लग्नानंतर। तर यानिमित्ताने मग फिरून पण घेतलं आणि देवीचे दर्शनही घेतले। खूप सुंदर असं सजवलं गेलेलं मंदिर, खूप लोक होते, मुंबईकडून लोक आलेले, पुण्याकडची लोक होती आणि गावची बरीचशी मंडळी होती। बघू शकता मंदिरात किती गर्दी आहे। आणि हे बाहेरचं जे अंगण आपण बोलतो पडवी देव मंदिराची, तिकडे बसलेले सगळे वेट करत होते कारण आतमध्ये देवीचं जे पूजा वगैरे असते ती चालू होती। ते झाल्यानंतर आरती असते आणि आरती झाल्यानंतर मग देवीची ओटी भरू शकतो, तर त्यासाठी आम्ही थांबलेलो। आणि हे बघू शकता मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे, फोटोज वगैरे लावले आणि आम्ही इथे आता लाईनीत उभं होतो। मी नीट कॅप्चर करताना आलं कारण पुष्कळ गर्दी होती, पण तुम्ही थोडंफार बघू शकता देवीचे दर्शन तुम्हाला होत असते एकदम लाईटली, म्हणजे दिसत आहे कारण माझ्याकडे ऑप्शन नव्हतं, कारण आतमध्ये सोडताना पण इतकी गर्दी होती आणि ते व्हिडिओज बरोबर नाही आलेत, खूप व्हायब्रेट झालेला मोबाईल त्यामुळे ते नीट घेता नाही आले। इथून मग आम्ही निघालेलो आमच्या पुढच्या प्रवासाला, ते आता आपण बघणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये। तर कसा वाटला हा व्लॉग नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.